रामचंद्र परिराम समुद्र धातो तिथिराजस योग मित्र नेत्री मेरे शिवीन मित्र कैसे राम जला सुभद्र। श्रीराम गीता। सीतेच्या त्यागानंतर जगाच्या कल्याणासाठी धारण केलेल्या आपल्या मंगल देहाने रामायण रूपी उत्तम कीर्ती स्थापन करून तुम्ही त्या श्रेष्ठ राजऋषींच्या प्रमाणे श्रीराम स्वतःचे आचरण करू लागले। उदार बुद्धी लक्ष्मणाने कधी विचारले तर राम त्याला प्राचीन पुण्य कथा सांगत होते। अपराध करणाऱ्या दुर्ग राजाला एका ब्राह्मणाच्या शापाने किरिया पुण्य प्राप्ती झाली ही कथा एकदा रामाने लक्ष्मणाला सांगितली। ज्यांच्या चरण कमलांची सेवा लक्ष्मी करत असे ते प्रभू राम एकदा एकांत स्थानी बसले असताना शुद्ध मनाचा लक्ष्मण त्यांच्या जवळ आला आणि प्रणाम करून नम्रपणे भक्तीपूर्वक म्हणाला, हे महाबुद्धिमंता, तुम्ही ज्ञानस्वरूप आहात। सर्व देहधारी प्राण्यांचे आत्मा तुम्हीच आहात। तुम्ही स्वतः निराकार असूनही सर्वांचे नियंते आहात। तुमच्या चरण कमलांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानदृष्टी प्राप्त झालेल्या लोकांना तुम्ही प्रतीत होता। हे प्रभू, तुम्ही जे चरण संसाराची निवृत्ती करतात आणि योगी लोक त्यांचे ध्यान करतात त्या तुमच्या चरणी मी शरण आलो आहे। मी अज्ञानरूपी अपार सागर सुखाने व सहजपणे तरुण जाईन असा उपदेश तुम्ही मला करावा। लक्ष्मणाचे हे म्हणणे ऐकल्यावर शरणागतांचे दुःख दूर करणारे प्रभू राम हे मनामध्ये प्रसन्न झाले। मग अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करण्यासाठी ऋषीने सांगितलेले आत्मज्ञान त्या राजशिरोमणी श्रीरामांनी लक्ष्मणास सांगण्यास सुरुवात केली। प्रभू राम म्हणाले, सर्वात प्रथम आपापल्या वर्ण आणि आश्रम यासाठी शास्त्राने वर्णन केलेली कर्मे यथायोग्य करणे प्रमाणे केल्यानंतर चित्ताची शुद्धी होते। चित्त शुद्ध झाल्यावर ती कर्मे सोडून द्यावी। तत्पूर्वी चम दम इत्यादी साधनांनी संपन्न होऊन आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी माणसाने सद्गुरूंचा आश्रय घ्यावा। कर्म हेच पुनर्जन्माच्या प्राप्तीचे कारण आहे असेच महात्म्यांचे मत आहे। कारण कर्माबद्दल फार आसक्ती बाळगणाऱ्या माणसाच्या बाबतीत इष्ट आणि अनिष्ट अशा क्रिया घडत असतात। या कर्मामुळे धर्म व अधर्म घडतात, त्यामुळे पुन्हा शरीर प्राप्त होते, मग पुन्हा कर्म घडतात आणि अशा प्रकारे कर्मापासून जन्म आणि जन्मापासून पुन्हा कर्म अशा चक्राप्रमाणे हा संसार फिरत राहतो। अज्ञान हे त्या संसाराचे मूळ कारण आहे आणि त्या अज्ञानाचा नाश हा संसारातून सुटण्याचा उपाय म्हणून शास्त्रात सांगितला आहे। अज्ञानाचा नाश करण्यास ज्ञान हे समर्थ साधन आहे। त्या अज्ञानातून उत्पन्न होणारे कर्म अज्ञानाचा नाश करण्यास समर्थ नसते। सकाम कर्मामुळे अज्ञानाचा नाश होत नाही, तसेच आसक्तीचा नाशही होत नाही। उलट त्या कर्मापासून नवीन दोषयुक्त कर्म उत्पन्न होते आणि मग त्या नवीन कर्मापासून संसाराची प्राप्ती होते हे अनिवार्य ठरते। म्हणून शहाण्या माणसाने ज्ञान प्राप्त करून घेण्याचा विचार करावा हवा। काही लोक असेही म्हणतात की ज्याप्रमाणे वेदाने ज्ञान हे पुरुषार्थाचे साधन म्हणून सांगितले आहे त्याप्रमाणे माणसाला कर्म हे आवश्यक कर्तव्य आहे असेही सांगितले आहे, म्हणून ते ज्ञानाला सहाय्यभूत ठरते। तरी पण तसेच कर्म न केल्यास दोष उत्पन्न होतो असे सुद्धा ऋषीने सांगितलेले आहे। म्हणून मनुष्याने सदा कर्म करीत राहावयास हवे। आता जर कोणी असे म्हणेल की ज्ञान कर्म निरपेक्ष आहे आणि निश्चितपणे आहे आणि म्हणून मनाने सुद्धा मुमुक्षुला कर्माची अपेक्षा असत नाही, परंतु असे म्हणणे योग्य नाही। कारण वेदोक्त यज्ञ हा स्थिर कर्म असला तरी सुद्धा ज्याप्रमाणे त्याला अन्य कारक इत्यादींची अपेक्षा असते त्याप्रमाणेच वेदाने सांगितलेल्या कर्मांनी युक्त ज्ञानच मोक्षाला कारणीभूत होते। म्हणून कर्माचा त्याग करणे हे मुळीच योग्य नाही। तेव्हा ज्ञानासाठी कर्म आवश्यक आहे असा चुकीचा अर्थ करणारे लोक जे म्हणतात
ते सुद्धा खोटे आहे, कारण तेथे प्रत्यक्ष विरोध होतो. म्हणजे देहाचा अभिमान असेल तर कर्म घडते आणि अहंकाराचा नाश झाला तरच ज्ञान प्राप्त होते. वेदांत वाक्यांच्या विचारामुळे विशुद्ध विज्ञानाच्या प्रकाशाने युक्त अशी जी मनाची अंतिम सृष्टी तीच विद्या, तिला आत्मज्ञान असे म्हटले जाते. उलट सर्व कारक इत्यादींच्या द्वारा कर्म होत असते तर विद्या सर्व कारक इत्यादी अनित्य आहेत असे सांगून त्यांचा नाश करून टाकते. म्हणून सर्व इंद्रियांच्या वृत्तींचे जे विषय त्या विषयांपासून निवृत्त होऊन आत्म्याच्या निरंतर अनुसंधानात लागलेल्या बुद्धिमान पुरुषाने सर्व कर्मे संपूर्णपणे टाकून द्यावी, कारण कर्म हे विद्येला विरोधी असल्याने विद्या आणि कर्म यांचा समुच्चय कधीही होऊ शकत नाही. मायेने मोहित झालेला माणूस तोपर्यंत शरीर इत्यादी अनात्म गोष्टींना आत्मा आहे अशी बुद्धी ठेवतो तोपर्यंत त्याला वेदांनी विहित केलेली कर्मे करावी लागतात. उपनिषदातील नेती नेती इत्यादी वाक्यांनी त्या सर्व अनात्म वस्तूंचा निषेध करून आणि त्यांच्यापेक्षा परमात्मा वेगळा आहे असे त्या परमात्म्याचे स्वरूप जाणून घेतल्यानंतर मुक्तीने सर्व कर्मांचा त्याग करावा. परमात्मा आणि जीवात्मा यामध्ये जो भेद मानला जातो त्याचा नाश करणारे प्रकाशमय विज्ञान जेव्हा अंतःकरणात स्पष्टपणे उलटू लागते तेव्हाच जीवात्म्याच्या संसारातला कारणरूप असणारी माया अविद्या सहजपणे आपल्या कारकांसह दयाला जाते. वेद प्रमाणाने उत्पन्न झालेल्या ज्ञानाने पूर्णपणे नष्ट झालेली माया पुन्हा जीवासाठी संसार कसा बरे निर्माण करी, कारण शुद्ध आणि अद्वितीय अशा परमात्म्याचे विज्ञान झाल्यानंतर पुन्हा अविद्या उत्पन्न होऊ शकत नाही. श्रीराम प्रभू पुढे म्हणाले, जर एकदा नष्ट होऊन गेलेली माया पुन्हा जन्माला येत नसेल तर मी कर्माचा करता आहे अशी बुद्धी त्या माणसाला कशी बरेच होईल. म्हणून विद्या ही स्वतंत्र आहे, तिला कर्म इत्यादी अन्य कशाचीही अपेक्षा असत नाही. ती एकटीच मोक्षासाठी स्वतंत्रपणे चळवत असते. तसेच तैतरीय शाखेची श्रुती आग्रहपूर्वक स्पष्टपणे म्हणते की सर्व कर्मांचा त्याग करणे हेच प्रशस्त आहे. या शरीर वाचकानेही शाखेची श्रुती सुद्धा एकावत इत्यादी वाक्याद्वारा सांगते की ज्ञान हेच मोक्षाचे साधन आहे, कर्म हे मोक्षाचे साधन आहे. हे ज्ञान कर्म समुच्चय वादी पुरुषा तू विद्ये समान यज्ञ आहे असे श्रुतीच्या आधारे दाखवले होते. परंतु तो यज्ञाचा दृष्टांत योग्य नाही, कारण त्या दोघांची फळे वेगवेगळी आहेत. तसेच होता पृथ्वी यजमान इत्यादी पुष्कळ कारकांच्या द्वारा यज्ञ सिद्ध होतो, त्या यज्ञापेक्षा ज्ञान हे वेगळे आहे. म्हणजे ज्ञान हे कारक इत्यादींनी सिद्ध होणारे नाही. कर्मांचा त्याग केल्याने मी दोषी होईल असे अशी अनात्मबुद्धी अज्ञानी माणसाच्या ठिकाणी होते, परंतु तशी बुद्धी आत्मतत्व जाणणाऱ्या ज्ञानी माणसाच्या बाबतीत होत नाही. म्हणून विचार सहित चित्त असणाऱ्या ज्ञानी माणसांनी वेदांनी विहित केलेल्या कर्मांचा सुद्धा विधीपूर्वक त्याग करायला हवा. तेव्हा श्रद्धेने संपन्न असणाऱ्या व चित्त शुद्ध असणाऱ्या माणसाने गुरूंच्या कृपाप्रसादाने तत्वमसी वाक्याच्या अर्थाने परमात्मा आणि जीवात्मा यांचे ऐक्य अनुभवून मेरूप्रमाणे निश्चल आणि सुखी व्हावे. कोणत्याही वाक्याचा अर्थ जाणून घेण्याच्या पद्धतीत असा नियम आहे की प्रथम त्या वाक्यातील प्रत्येक पदाचा अर्थ करणे आवश्यक असते. आता तत्वमसी या वाक्यात तत् आणि त्वम ही पदे परमात्मा आणि जीव असा अर्थ सांगतात आणि अति हे पद त्या दोघांचे एकत्र सांगणारे आहे. जीवात्मा आणि परमात्मा या दोन आत्म्यांचे बाबतीत जीवात्मा हा प्रथक हा प्रत्यक्ष म्हणजे अंतःकरणाचा साक्षी आणि परमात्मा हा परोक्ष म्हणजे इंद्रियातीत आहे इत्यादी वाच्यार्थरूप विरोध सोडून देऊन लक्षणेने दक्षिण होणारे त्या दोघांचे चैतन्य स्वरूप लक्षात घेऊन परमात्मा हाच आपला आत्मा आहे हे जाणून मनुष्यने एकी भावाने म्हणजे अद्वैय रूपाने स्थिर व्हावे. तत् त्वम
या पदाचे म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांचे स्वरूप एकच असल्यामुळे तत्वमसी वाक्यात ज्योती लक्षणा घेऊन अर्थ करणे शक्य नाही. तसेच या दोघांचा विरोध असल्यामुळे अजलक्षणेने अर्थ करणे शक्य होत नाही. म्हणून सह अयम तो हा आहे या वाक्यात ज्याप्रमाणे सह आणि अयम या पदार्थांची भागलक्षणे भागलक्षणा घेतली जाते त्याप्रमाणे तत् आणि त्वम या पदांच्या बाबतीत निर्दोष भागलक्षणा घेऊन अर्थ करणे योग्य ठरते. पंचीकरणाने बनलेल्या पृथ्वी इत्यादी पाच भूतांपासून उत्पन्न होणारे सुख दुःख इत्यादी कर्मांच्या भोगांचा आश्रय असणारे उत्पत्ती आणि नाश असणारे पूर्वजन्मातील कर्मांनी निर्माण होणारे व मायेचे कार्य असणारे हे स्थूल शरीर ही आत्म्याची स्थूल उपाधी आहे असे मानले जाते. तसेच मन बुद्धी दहा इंद्रिये आणि पंचप्राण यांनी युक्त पाच अपंचीकृत भूतांपासून उत्पन्न होणारे आणि भोगत्या जीवाच्या सुख व दुःख इत्यादी भोगांचे साधन असणारे जे सूक्ष्म शरीर आहे ते जीवात्म्याचे दुसरे शरीर आहे असे विद्वान लोक जाणतात. ते सूक्ष्म शरीर ही आत्म्याची आणखी एक उपाधी आहे. या दोन शरीराशिवाय अनादि अनिर्वचनीय माया ही प्रधान असणारे असे आणखी एक कारण नावाचे तिसरे शरीर आहे तेही आत्म्याची आणखी एक उपाधी आहे. अशा प्रकारे या तीन शरीराच्या उपाधींपेक्षा संपूर्णपणे वेगळेपणाने असणारा आपला आत्मा हा आहे. अशा क्रमाने उपाधींचा निराश करीत आपल्या मनात आत्मनिश्चय करावा. श्रीराम प्रभू पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे स्फटिकाला जवळ असणाऱ्या पदार्थाचा रंग येतो त्याप्रमाणे त्या अन्नमयादी कोशांच्या संघामुळे हा आत्मा त्या त्या कोशांच्या आकाराचा भासू लागतो. परंतु आत्मस्वरूपाचा नीट विचार केला असता हा आत्मा अद्वितीय असल्यामुळे तो असंग आणि अजन्य आहे हे निश्चितपणे कळून येते. सत्व रज आणि तम हे तीन गुण असणाऱ्या त्रिगुणात्मक बुद्धीच्या स्वप्न जागृती आणि निद्रा या भेदांनी तीन वृत्ती सुद्धा मानवी जीवनात दिसून येतात. परंतु या तीन वृत्तीतील प्रत्येकीचा दुसऱ्या वृत्तीत अभाव होतो. यामुळे या तिन्ही अवस्था एकमात्र कल्याण स्वरूप नित्य अशा परब्रह्माच्या दृष्टीने मिथ्या ठरतात. देह इंद्रिये प्राण मन व चेतन आत्मा हे एकत्र आल्यामुळे बुद्धीची वृत्ती सतत बदलत राहते. ही वृत्ती तमोगुणापासून उत्पन्न झालेली असल्यामुळे ती अज्ञानरूप असते आणि जोपर्यंत ही बुद्धी चालू राहते तोपर्यंत संसार चालूच राहतो. न इति न इति या वाक्यातील वेदप्रमाणाने संपूर्ण संसाराचे निराकरण करून आणि हृदयामध्ये सिद्धनामृताचा आस्वाद घेऊन नंतर ज्याप्रमाणे एखादा माणूस नारळातील पाणी पिऊन झाल्यावर त्याचे वडील कवच फेकून देतो त्याप्रमाणे जगाचे सार असणारे सत असे ब्रह्म प्राप्त करून घेऊन साधक मुमुक्षुने संपूर्ण जगाचा त्याग करावा. आत्मा हा कधीही जन्माला येत नाही आणि तो कधीही मरत नाही. तो कधीही क्षीण होत नाही आणि तो कधीही वाढत नाही. तो पुरातन आत्मा सर्व विशेषणांनी रहित आहे. तो सुख स्वरूप आहे. तो आत्मा स्वयंप्रकाशी सर्व व्यापक आणि द्वैत रहित आहे. येथे कुणी प्रश्न करेल की अशा प्रकारच्या त्या ज्ञानस्वरूप आणि सुखस्वरूप असणाऱ्या आत्म्यावर हा दुःखाने भरलेला संसार कसा बरे प्रकृतीला येतो? तर ह्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की अज्ञानाच्या योगे आत्म्यावर अभ्यास होऊन हा संसार अनुभवात येतो. परंतु आत्म्याचे ज्ञान होताच संसार क्षणात लयाला जातो. कारण ज्ञान आणि अज्ञान हे संपूर्णपणे परस्पर विरोधी आहे. हा अध्यास म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर असे की भ्रमामुळे एखाद्या ठिकाणी दुसराच पदार्थ भासतो त्या गोष्टीला अध्यास असे विद्वान लोक म्हणतात. ज्याप्रमाणे सर्प नसणाऱ्या रज्जू इत्यादींवर सर्प भासतो त्याप्रमाणे ईश्वरावर जग भासतो.
विकल्प आणि माया यांनी रहित चित्स्वरूप सर्वाचे कारण निरामय विकाररहित अद्वितीय असणारे अशा परब्रह्मावर सर्वप्रथम अहंकार कल्पिला गेला. हा अभ्यासच आहे. इच्छा व अनिच्छा, राग आणि द्वेष, सुख व दुःख हे नेहमीचे धर्म असणाऱ्या बुद्धीच्या वृत्ती या संसाराचे कारण आहे आणि त्या परमात्म्यावर आरोपित केल्या जातात. कारण निद्रा या अवस्थेत त्यांचा आभास झाला असताना सुखस्वरूप अशा परमात्मा आपल्या अनुभवात येत असतो. अनादि अविद्येपासून उत्पन्न झालेल्या बुद्धीत प्रतिबिंबित झालेला चैतन्याचा प्रकाश हा जीव आहे असे म्हटले जाते. बुद्धीचा साक्षी या स्वरूपात आत्मा हा वेगळाच राहत असतो. बुद्धीमुळे मर्यादित होत नाही कारण तो आत्मा हा पर म्हणजे सर्वव्यापक आहे. अग्नीने तप्त झालेल्या लोखंडाप्रमाणे प्रतिबिंब म्हणजे विदाभास साक्षी असणारा आत्मा आणि बुद्धी यांच्या एकत्र राहण्यामुळे त्यांचा परस्पर अभ्यास होतो. त्यामुळे चिदात्म्याचे चेतनत्व हे मनावर आणि मनाचे जडत्व हे चिदात्म्यावर भासू लागते. गुरु जवळून किंवा वेदवाक्यावरून आत्मज्ञानाचा अनुभव आल्यावर आपल्या शरीरात असणाऱ्या उपाधिरहित अशा स्वतःच्या आत्म्याचा साक्षात्कार करून घेऊन आत्म्यावर प्रतीत होणाऱ्या सर्व अनात्म गोष्टींचा त्याग करावा. प्रभू पुढे म्हणाले, मी प्रकाशरूप अजन्मा अद्वितीय नित्य प्रकाशमान अतिशय निर्मळ शुद्ध विज्ञानघन निरामय क्रियारहित आणि पूर्णपणे आनंद स्वरूप आहे. विकाररहित असणे हे माझे स्वरूप आहे. मी नेहमी मुक्त आहे. माझ्याजवळ अत्यंत शक्ती आहे. मी अतिंद्रिय ज्ञानस्वरूप अविकृत स्वरूप असणारा आहे. मी अनंत व अपार आहे. वेदांत अभ्यास करणारे वेदवेत्ते रात्रंदिवस आपल्या हृदयात माझे चिंतन करीत असतात. अशा प्रकारे अखंड मनोवृत्तीने नेहमी आत्म्याचे चिंतन करणाऱ्याच्या मनात उत्पन्न होणारी विशुद्ध भावना ही त्वरित कारकांसह अविद्येचा नाश करून टाकते. जसे योग्य प्रकारे सेवन केल्याने रसायन किंवा औषध हे रोगाचा नाश करते. इंद्रियांना आपल्या विषयांपासून दूर करून अंतःकरण जिंकून घ्यावे आणि आत्म्यामध्ये स्थित होऊन इतर कोणत्याही साधनांचा आधार न घेता शुद्ध चित्त होऊन विज्ञान दृष्टीने फक्त आत्म्याचे चिंतन करावे. हे जे विश्व दिसते ते परमात्म्याचे स्वरूप आहे असे जाणून सर्वांचे कारण असणाऱ्या परमात्म्यामध्ये विश्वाचा लय करा. असे केल्यावर जो माणूस संपूर्णपणे आनंद स्वरूप होऊन जातो त्याला बाहेरील अथवा आतील कोणतीच गोष्ट करून देत नाही. समाधी प्राप्त होण्यापूर्वी संपूर्ण चराचर जग हे केवळ ओंकार मात्र आहे असा साधकाने विचार करावा. ते जगत ओंकाराने वाक्य होते आणि ओंकार हा जगाचा भाषक आहे. अज्ञानी अवस्थेतच जग हे ओम स्वरूपकार ओंकार रूप आहे अशी वाक्यवाचक भावाची प्रसिद्धी येते. परंतु ज्ञान झाल्यावर फक्त एक ब्रह्म ओंकारात अ उ म हे तीन वर्ण आहेत. यातील अकार विश्व म्हणजे जगत जागृतीचा अभिमान असलेल्या असा वाचक आहे. उकार तेजस म्हणजे स्वप्नाच्या अभिमानी असलेल्याचा वाचक आहे आणि मकार प्राज्ञ म्हणजे सुशुक्तीच्या अभिमानी असलेल्याचा वाचक आहे. नाना प्रकाराने स्थित असणाऱ्या आकार रूपी विश्व पुरुषाचा लय उकाराच्या मध्ये करावा. त्यानंतर ओंकाराच्या उकार रूपी द्वितीय वर्णस्वरूप असणाऱ्या तैजस पुरुषाला शेवटच्या मकार रूप वर्गात देऊन करावे. त्यानंतर येथे कारण रूप तसेच मकार रूप असणाऱ्या प्राज्ञ पुरुषाला सुद्धा सिद्धन अशा परमात्म्यामध्ये देऊन करावे. मग विज्ञान दृष्टी असणाऱ्या उपाधीपासून मुक्त झालेल्या आणि निर्मळ साधकाने नित्य मुक्त असणारे परब्रह्म म्हणजे मी आहे अशी भावना करावी. अशा प्रकारे मी परमात्मा आहे अशी भावना ज्याच्या ठिकाणी सतत निर्माण झाली आहे तो स्वतःच्या म्हणजे आत्म्याच्या आनंदात मग्न झाला आहे
जो संपूर्ण संसार पूर्णपणे विसरून गेला आहे आणि नित्य आत्मसुखाचा प्रकाश हेच त्याचे स्वरूप झाले आहे, असा तो साक्षात मुक्त पुरुष हा नित्य जळाने भरलेल्या सागरासारखा स्थिर राहतो. अशा प्रकारे जो पुरुष समाधी योगाचा नित्य अभ्यास करतो, सर्व इंद्रियांना गोचर असणारे विषय हे ज्याच्यापासून निवृत्त झाले आहे, ज्याने काम क्रोध इत्यादी सर्व शत्रू जिंकलेले आहेत, ज्याने सहा इंद्रियांना जिंकले आहे, अशा महात्म्या पुरुषाला माझा साक्षात्कार नेहमीच होतो. अशा प्रकारे रात्रंदिवस आत्म्याचे ध्यान करून मुनीने नेहमी सर्व बंधनातून मुक्त होऊन राहावी. मी करता मी भोगता या अभिमानाने रहित होऊन प्रारब्ध भोगत राहणारा माणूस नंतर साक्षात माझ्यामध्ये लीन होऊन जातो. हा संसार आदी मध्य आणि अंत या सर्व ठिकाणी भय व शोक यांचे कारण आहे हे जाणून आणि विधिवाक्यांनी विधित केलेली सर्व कर्मे टाकून देऊन मग सर्वांचा आत्मा असणारा असा जो आपला स्वतःचाही आत्मा आहे त्याचा आश्रय घ्या. ज्याप्रमाणे समुद्रात जल, दुधात दूध, महाकाशात घटाकाश इत्यादी आणि वायूमध्ये वायू मिसळून एक होतात, त्याप्रमाणे हा संपूर्ण संसार आत्म्याची अभिन्न आहे. असे चिंतन केल्यास जीव हा मग परमात्म्याबरोबर अभिन्न भावाने स्थित होतो. हे जे जग आहे ते श्रुती व युक्ती आणि प्रमाण यांचे द्वारा निराकृत होत असल्या कारणाने ते एका चंद्राऐवजी अनेक चंद्र किंवा एका दिशेमध्ये होणारा दुसऱ्या दिशेचा भ्रम याप्रमाणे मिथ्यात आहे. असा विचार करीत लोकव्यवहारात राहून मुनी जर ऐक्य पाहत राहील तर त्याला जीव जग आणि परमात्मा यांच्या ऐक्याचे ज्ञान होते. जोपर्यंत सर्व विश्व हे माझे स्वरूप आहे हे माणसाला पाहता येत नाही तोपर्यंत त्याने माझी आराधना करण्याचं स्पष्ट राहील. जो पुरुष श्रद्धेने युक्त आणि उत्कट भक्तीने संपन्न आहे त्याला स्वतःच्या हृदयात सात्वनियत माझा साक्षात्कार होत असतो. हे प्रिय लक्ष्मणा, सर्व श्रुतींचे सारसंभवरूप असे हे रहस्य मी निश्चित करून तुला सांगितले आहे. येथे या जगात तो बुद्धिमान पुरुषाचे मनन करील तो एका क्षणात सर्व पातकातून मुक्त होईल. हे बंधू लक्ष्मण आहे, हे जे जग दिसत आहे ते सर्व माया आहे हे जाणून तू ते आपल्या मनातून काढून टाक. माझ्या चिंतनाने चित्त शुद्ध करून ती सुखी आनंदमय आणि क्लेश रहित हो. जो पुरुष आपल्या मनाने गुणांच्या कधीकधी गुणरहित अशा माझे चिंतन करतो किंवा कधी माझ्या सगुण रूपाचे सेवन करतो तो व मी एकरूपच आहे. ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी तिन्ही जगांना प्रकाशित करतो त्याप्रमाणे हा महापुरुष आपल्या पायाच्या रजत कणांच्या स्पर्शाने तिन्ही लोकांना पवित्र करतो. हे एकमेव द्वितीय व संपूर्ण असे श्रुतीचे सार विज्ञान आहे. वेदांतावरूनच ज्याच्या चरणांचे ज्ञान होते अशा मी तुलाही सांगितले आहे. गुरुवरील भक्तीने युक्त होऊन जो कोणी पुरुष श्रद्धापूर्वक हे पठन करील त्याची जर माझ्या वचनांवर भक्ती असेल तर तो पुरुष मद्रूप होऊन जाईल. एवढे बोलून भगवान श्रीरामाने आपल्या वाणीला विराम दिला. श्रीमद अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादे उत्तर कांडे पंचम सर्ग. हरिओम सत्य हरिओम सत्य.